नमस्कार, माझे नाव दुर्गा रेंद्र सोनवणे. मी आता तिसरी शिकणारी विद्यार्थिनी आहे. मी आपल्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त 2-3 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे, सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे, काळ जात राहतो आमच्या रक्तात वाहती राजे, काळ जात राहतो आमच्या रक्तात वाहती राजे. तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा, तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो जान जोकतो तुफान मातीचा राजा, तुफान मातीचा राजा. वाघाची चाल गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्दन, असे जसावे मावळ्यांचे वदन, ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. ताजमहाल जर एका प्रेमाची निशाणी आहे तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे. 300 किलोमीटर लांबीची भिंत बांधायला 150 वर्ष लागली, मात्र शिवाजी महाराजांनी अवघ्या 50 वर्षाच्या कालावधीत जे किल्ले बांधली त्यांचे एकंदरीत लांबी 4000 किलोमीटर इतकी भरेल. चिंचा भिंतीला आम्ही जगातील लोक आश्चर्य म्हणतो, तर मग हे काय आहे? अरे, नुसतं अभिमानच नाही तर गर्व आहे आम्ही मराठी असल्याचा. ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करते की ओम बोलल्याने शरीरात ऊर्जा काय निर्माण होते. अहो, पण मला असे वाटते खरे संशोधन तर छत्रपती शिवाजी महाराज या नावावर करायला हवे, कारण हे नाव घेताच अंगावर शहारे उभे राहतात, हृदयाचे ठोके वाढतात, शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. कोणी विचारले तर कॉलर ताट करून सांगा, मराठे मराठे या शब्दाचा अर्थ तरी काय? मरेपर्यंत राजाच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब जगदंब, 12 महिने 11 खेळाडू, 10 बोटे, 9 ग्रह, 8 दिशा, 7 आश्चर्य, 6 संवेदना, 5 महासागर, 4 वेद, 3 ऋतू, 2 डोळे आणि फक्त 1 शिवबा, मराठा वन मॅन शो होतो. एकच राजे शिवराय माझे, एकच राजे शिवराय माझे. सूर्यनारायण उगवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता, जर छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता. हे हिंदू प्रभो शिवाजी राजा बांधकर पगडी, जब शिवाजी महाराज तयार होते, उठाकर तलवार सब घोड़े पर स्वार होते, उठाकर तलवार सब घोड़े पर स्वार होते, जब झुकते सब अल्लाह की बंदे और कहते काश हम भी मराठे होते, काश हम भी मराठे होते. इ.स. 1660 मध्ये महाराजांचे 7 मावळे लढले. या वीरांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठात शिवाजी मॅनेजमेंट गुरु हा 100 मार्काचा पेपर घेतला जातो. पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात आदर्श राजा असा असावा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा धडा शिकवतात. अनेक देशांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभिमानाने शिकवतात, पण आमचं दुर्दैव आमच्याकडे तर शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला जातो. अरे, नुसता गर्व असेल जर यांच्या भूमीत जन्म घेतला तर यांचा आदर्श डोळ्यासमोर घ्या. शिवाजी महाराज जर मुसलमानांचे विरोधक होते तर मग शिवाजी महाराजांचा तोफखान्याचा प्रमुख कोण होता? इब्राहिम खान. शिवाजी महाराजांचा आरामाई खानाचा प्रमुख कोण होता? दौलत खान. शिवाजी महाराजांना अफजल खानाचा वध करण्यासाठी वाघनखे पाठवून देण्यासाठी रुस्तुमे जमाल हा ही मुसलमान. जर एवढे मुसलमान शिवाजी महाराजांच्या सैन्यात असू शकतात तर शिवाजी महाराजांचे मुसलमान विरोधक असू शकतात का? मित्रांनो, शिवाजी महाराजांचे 11 बॉडीगार्ड होते, त्यापैकी 10 मुसलमान होते. शिवाजी महाराजांनी एकही मुस्लिम पळवले नाही व एकही कुराण जाळले नाही, याचा गांभीर्याने विचार या देशात झाला पाहिजे. रायगड किल्ला बांधल्यानंतर त्यांनी तेथे जगदीश्वराचे मंदिर बांधले व शिवरायांनी राजवाड्यासमोरील मुसलमान सैनिकांसाठी मस्जिद बांधून घेतली. हा इतिहास आपल्या भारतात का सांगितला जात नाही? कारण हा इतिहास जर आपल्या समाजामध्ये सांगितला तर देशाची दुरी निश्चित नाहीशी होईल, देशाची दुरी निश्चित नाहीशी होईल. मित्रांनो, अफजल खानाला मारल्यानंतर अफजल खानाचे प्रेम आपल्या प्रतापगडाच्या पायथ्याशी दफन केले आणि विजयाचे प्रतीक म्हणून स्मारक
बांधले व तेथे कबर बांधली. 16व्या शतकात शिवनेरीवर एक तारा चमकला. जुजाऊंच्या पोटी एक सिंह जलमला. पुढे हाच सिंह रैतेचा वारी झाला आणि त्याच्या हातून महाराष्ट्र घडला. कृपया करून हा आपल्या राजाचा इतिहास लोकांसमोर आणून जगाला दाखवा की आपला राजा कोणत्याही जातीविरुद्ध नसून तो फक्त अन्यायाविरुद्ध होता हे लक्षात घ्या. जाता जाता एवढेच म्हणावेसे वाटते शिवबाशिवाय किंमत नाही शंभूशिवाय हिंमत नाही. भगव्याशिवाय नमत नाही ना आम्ही शुभा सोडून दुसरे कोणापुढे झुकत नाही. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय जिजाऊ जय शिवाय.